उमरगा तालुक्यातील जवळ गावेट येथील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसूर करून पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड केली आहे। त्याची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी याकरिता तालुक्यातील बेट जवळगा येथील ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरगा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणारी ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करून दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आली। ग्रामसभेला उपस्थित नागरिकांच्या सह्या करणारे रजिस्टरवर ग्रामसभेचे विषय व कोणतीही माहिती न लिहिता रजिस्टरचे कोरे पेज ठेवून अर्ध्या पेज पासून सह्या घेण्यात आल्या होत्या। तेव्हा कोऱ्या रजिस्टरवरती विषय का लिहिले नाही असे विचारले असताना सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक हे बेदखल करीत विचारत असलेल्या विषयाला बगल देत ग्रामसभेला सुरुवात केली। ग्रामसभेच्या विषयाचे वाचन करून सांगितले नाही। शेवटी महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्याबाबत विषय घेतला तेव्हा उपस्थित ग्रामस्थांनी विरोध केला। सदर समिती स्थापन करणे संदर्भात गावातील लोकांना कसलीही माहिती दिली नाही किंवा दवंडी दिली नाही। गावातील लोकांचा सहभाग नसताना सदर माहिती स्थापन करणे योग्य नाही असे राम गायकवाड यांनी मत मांडले। यांनी मत मांडले असताना सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी आपापसात चर्चा करून समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले। ग्रामसेवक यांनी सदर महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हे शासन GR प्रमाणे गावचे सरपंच हेच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील म्हणून त्यांचे नाव प्रोसिडिंगला घेतले। तेव्हा ग्रामसेवेला उपस्थित असणारे राजेंद्र नारायण कांबळे राजेंद्र बिराजदार व राम गायकवाड व इतर ग्रामस्थांनी सदर निवडीवर आक्षेप घेतला। सरपंच व उपसरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांची व शासनाची फसवणूक करून लोकशाहीची विटंबना करीत बेकायदेशीर महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड केली आहे। सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून या दोषी लोकांवर कार्यवाही करून न्याय द्यावे अशी निवेदनाद्वारे ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली आहे। या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड राजेंद्र बबुवान बिराजदार उषाभाई राम गायकवाड ग्रामपंचायत सदस्य तानाजी किशन शिंदे ग्रामपंचायत सदस्य बाबूराव गायकवाड वंचित तालुका महासचिव भामाबाई अंबादास गायकवाड मिलिंद गायकवाड प्रभाकर गायकवाड राजेंद्र कांबळे अक्षय गायकवाड कमलाकर गायकवाड उद्धव गायकवाड यांच्या सह्या आहेत। सदरील शासनाच्या नियमाचे उल्लंघन करीत तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष यांची निवड बेकायदेशीरपणे केली आणि ग्रामस्थांनी त्यांना विचारले की सदरील तंटामुख समितीचा विषयाच्या संदर्भात गावामध्ये दवडी देण्यात आलेली नाही तर या निमित्तानं हे ग्रामसभा निंभाय तुम्ही घेताय अशा पद्धतीचं ग्रामस्थांनी त्यांना प्रश्न केलं। 8-9 वर्ष झालं आपल्या जवळगाबेट गावामध्ये ग्रामसमती रद्दच आहे तुम्ही पुन्हा हे कशाला विषय काढता अशा पद्धतीची विचारणा केली असता वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार ही समिती गठीत करणं बंधनकारक आहे अशा पद्धतीचं सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी उत्तर देऊन सदरील तंटामुख समितीचे अध्यक्ष आतापर्यंत शासनाच्या नियमानुसार ग्रामसभेतील ग्रामस्थांच्या बहुमतातून त्या अध्यक्षाची निवड केली जाते परंतु सदरील ग्रामसभेदिवशी सर्व ग्रामस्थांची दिशाभूल करून ग्रामसेवक यांनी असे सांगितले की सदर तंटामुख समिती अध्यक्षाची निवड हे नवीन JR प्रमाणे होणार आहे आणि नवीन JR मध्ये पदसिद्ध सरपंच हेच ह्या ग्राम तंटामुख समितीचे अध्यक्ष असणार आहेत अशा पद्धतीची चुकीची माहिती सांगून सदरील प्रोसिडिंगला सरपंच यांचं तंटामुख समितीचे अध्यक्ष म्हणून रेकॉर्ड केलेलं आहे। बाकीच्या इतर लोकांची सदस्यांची नावं घेऊन ते देखील बेकायदेशीरपणे तंटामुख समितीची निवड करण्यात आलेली आहे। लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला असता नवीन JR आम्हाला द्या आणि मगच तुम्ही ही कार्यकारिणी करा परंतु नवीन JR ची मागणी तुम्ही लेखी स्वरूपामध्ये करा आम्ही तुम्हाला लेखी JR चे उत्तर आम्ही देऊ अशा पद्धतीचं चुकीचं मार्गदर्शन करून हे बेकायदेशीरपणे शासनाची व गावातील ग्रामस्थांची एक दिशाभूल करून हे केलेलं कृत्य आहे आणि म्हणून हे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक हे कर्तव्यात कसूर केल्याचं या ठिकाणी शासनाच्या निदर्शनास आम्ही आणून देत आहोत। तेव्हा शासनानं तात्काळ या गोष्टीची चौकशी करून संबंधित दोषी सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही दिनांक 7-9-2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय जवळगा बेटच्या समोर हलगीनाद आंदोलन आम्ही करणार आहोत। याही उपर त्यांनी जर काही कारवाई नाही केली तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी।